नमस्कार, पुन्हा एकदा नवीन वीक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. छोट्याशा वीक ब्लॉगमध्ये तर आज मी आपल्या म्हणजे गावाजवळील एका लोकेशनवर आलो. म्हणजे माझ्या गावीच आहे हा. तुम्ही पाहू शकता नवेगाव नागजिरा वाघ्र प्रकल्प क्षेत्र गोंदिया. तर ही मेन एंट्रन्स गेट आहे नवेगाव नागजिरा वाघ्र प्रकल्पाची अशी. आणि हा पूर्ण सराउंडिंग आहे इथल्या म्हणजे एंट्रन्सचा. आपले फॅमिली मेंबर इकडं एन्जॉय करून राहिले आहेत. चल मयंक तिथं चल. ह्याच गावातले लहान लहान पोरं इथं येऊन म्हणजे सायंकाळी अशा प्रकारे मजा करतात. म्हणजे तुम्ही पाहू शकता गाव इथंच आहे आणि हे एंट्रन्स गेट. यांची मजा आहे लहान लहान पोरांची. ढकल रे ढकल ढकल जोरात असा. हा पण एक आहे रान हल्ल्या, एक स्टॅच्यू बनवलेला आहे इथे. म्हणजे असा हा जो रान हल्ल्या किंवा रानगिंडा आपण म्हणतो हा असा आमच्या गावच्या जंगलामध्ये पाहायला भेटते. आमचे छोटे उस्ताद इकडे फोटो काढासाठी उस्ताद आहेत. तर यांची आपण एक फोटो काढू. इकडे बघ रे बाईल चलिये बाहेर इथून. तर एक हुबेहूब असा बनवलेला जसा दुरून वगैरे पाहिला तर मन घाबरून जाईल. चलिये ये लवकर ये. हाय. तर असा निसर्गरम्य वातावरणामध्ये आमचं छोटस गाव आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे. हा म्हणजे नागजिरा वाघ्र प्रकल्प रिझर्व मध्ये येतो आमचं गाव. तर असे छोटेसे बडे इथे बसायची एक व्यवस्था आहे लाकडापासून बनवलेली. नंतर इकडे एक टायगर आहे चित्तास. जंगली कुत्रे इकडे अशा प्रकारे. तर ही जी गेट आहे इथून नवेगाव नागजिरा वाघ्र प्रकल्प जे आपल्याला बघायचं असेल इथून आपण स्वतःच्या व्हेकल्सने आपण जाऊ शकतो. आणि इथून गेट आहे सकाळी एंट्रन्सचे. तुम्हाला मी त्याचे रेट्स इथं दिले आहेत पर्यटकांसाठी ते सांगतो. म्हणजे शुक्रवारला बंद राहते, नंतर तुम्ही पाहू शकता जे रेट्स आहेत ते अशा प्रकारे. म्हणजे इंडियन सिटीजन्सला 125 रुपये पर स्टुडंट अबाव द 5 इयर्स 60 रुपीज आहे. नंतर मग नॉन इंडियन सिटीजनला 800 रुपये आहे. आणि आपण स्वतःच्या जर जीपने जर जायचं असलं तर 350 रुपये आणि बस 25 सीटरनं 500 आहे. आणि इकडे कॅमेराची वगैरे फॅसिलिटी वगैरे दिली आहे त्यांनी. तर हे तुम्ही जसं पाहू शकता त्यात दिलंच आहे. आणि हा एक सुंदर असा ऑफिस आहे इथला. म्हणजे पहा एकदम म्हणजे झाडाचा सपोर्ट घेऊन इथे एक असा मचान बनवलाय एकदम हाईटवर. आणि इकडून असं एक नंबर असा व्ह्यू. इकडून जो हा जो एक गेट आहे इथून गेट आणि इकडून हा असा एंट्रन्स आहे. आणि इकडून नागजिरा वाघ्र प्रकल्प नवेगाव वाघ्र प्रकल्प इथून स्टार्ट आहे. म्हणजे माझ्या गावी अगदी 1-2 किलोमीटरवर. तर बस हे लहान पोरांची इच्छा होती इथपर्यंत याची. म्हणजे आता रिझर्व पार्क म्हणजे बघायला जाऊ कधी. तर हे आले आता आपले येऊ द्या येऊ द्या. असा एक लाकडांपासून बनवलेला आहे इकडून यासाठी इथं हा काँक्रीटचा असा सुंदर असा. तर हा जो प्लेस आहे हा आहे पितांबर टोला म्हणून गाव आहे. म्हणजे माझ्याच गावाजवळ 1 किलोमीटरवर एक छत्तीसगडी लोकांचं गाव म्हणतो आहे. तर तिथंच तिथून हा प्लेस आहे. तुम्ही इथं येऊन पावसाळ्यामध्ये व्हिजिट करू शकता. एक चांगलं ठिकाण आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. तर तुम्हाला नक्कीच म्हणजे हे जे प्राणी आहेत म्हणजे हा प्राणी आणि हा आणि हे जंगली कुत्रे असारखे प्राणी पाहायला भेटतील मोर वगैरे. तर असा आहे तुमच्या घरचे. तर तुम्ही सांगू शकता आम्हाला कुठून कसं जायचं रस्ता जाणे का? हा आणखी कुठे जाणे का? मग इधर बोलते हमारे काका का मुलगा इधर झरे के तरफ जाता है रस्ता. तर असे दोन रस्ते आहेत नागजिरा वाघ्र प्रकल्प बघायसाठी. आपण आपल्या स्वतःच्या व्हेकलने जाऊ शकतो. तर आधी वन्य प्राण्यांना जाऊ द्या. 20 किलोमीटर एवढी आहे. इथं काय लिहिलं आहे आपण एकदा पाहून घेऊ. पितांबर टोला ते
धोबेझरी नैसर्गिक पानवटाकडे जाण्याचा निसर्ग पर्यटन मार्ग अंतर 11 किलोमीटर, म्हणजे इथून 11 किलोमीटरवर काय म्हणतात जे झरे वगैरे आहेत आणि तळे वगैरे बनवण्यात आले ते आपल्याला पाहायला भेटतील, म्हणजे तिथं वन्य प्राणी पाहायला भेटतील. तर असा हा छोटासा व्ही ब्लॉग आहे. खूप म्हणजे दणकट मजबूत आहे, तर तुम्ही याला बघायला येऊ शकता. शांत आहे, शांत स्वभावाचा आहे, कोणा मारत नाही, मारत शांत आहे, मारत वगैरे काही नाही. हा डुप्लिकेट आहे पण असली आहे, आणि असली वाला तुम्हाला तिकडे जंगलात पाहायला भेटत. तर अशा असा जे का आपण रानाल्याला भेटलो होतो, तुम्ही माझ्या जुन्या एका व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तर असा साधा सिम्पल आपला रान जिंदा आहे, हसा नको ना, बॉडी यांची आवाज करते खूप टणटणीत टणटणीत मजबूत आहे. तर तुम्ही माझे एक फोटो घ्या आता लगेच. मयंक आपला झुल्यावर मजा घेऊन राहिलाय. चक मयंक झाली झाली बस सोडा. खूप मोठा झाड आहे आपला. आमच्या वाघरे प्रकल्पामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पण प्राणी पाहायला भेटतील. खूप म्हणजे आम्हाला बघून घाबरलेले आहे ते. चला 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 समोर चला. अरे अरे पराला 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 तो प्राणी तुकडुक 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 गेला. ते पण असलीच आहेत, हे डुप्लिकेट आहेत. आणखी असा की असा जंगल आहे इकडून एकदम, आणि तो हा म्हणजे असा रस्ता आहे की म्हणजे जंगलात आपला वाघरे प्रकल्पाकडे नाही जात, म्हणजे तिकडून तर वॉल कंपाऊंड आहे सगळे, पण असा एक जंगल आहे. आणि आत्ता 5:30 वाजून आले. किर किर किड्यांचा आवाज. लहान इकडे दोन मुलं भेटलेले आहेत, तिकडे रहिवासी आहेत हे दोन. तर आपल्याला ग्रामस्थ भेटलेले आहेत इथे, आणि हे आमच्याकडचे दोन पाटील ते आली आम्हाला भेटली. आम्हाला आनंद झाला, खूप पाहायला मिळतात. तर तुम्ही या कधी या, म्हणजे तुम्ही जर गोंदिया भंडारा जिल्ह्यातले जर रहिवासी असाल तर पाहण्यासारखं आहे. गोंदिया भंडाऱ्यातले नाही, बाकी महाराष्ट्रातले लोक इथे विजिट करले जातात. सगळ्या वातावरणात आम्ही छान आहे. पाचच्या नंतर काय दिसत नाही, थोडं लवकर यायचं. 4:00 येऊन जायचं. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ सांगा, कमेंट मध्ये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर हा एक छोटासा मिनी व्हिडिओ क्लिप बनण्याचा प्रयत्न केलाय. तर हा म्हणजे इन्फॉर्मेशन साठी, जर हा छोटासा मिनी क्लिप आवडला असेल व्हिडिओ क्लिप, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू आपण नवीन अशा म्हणजे ह्या नागझिरा वाघरे प्रकल्पामध्ये, म्हणजे आम्ही जेव्हा येऊ तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन. त्याबद्दल हा छोटासा व्हिडिओ होता त्याबद्दल. चला तर भेटू आपण नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा.